पुणे महापालिकेत सत्तेत आल्यापासून भाजपला विकास कामांच्या टेंडरवरून सतत माघार घ्यावी लागते. आता विकास कामांच्या टेंडरसाठी सत्ताधारी भाजपला न्यायालयीन लढाई देखील लढावी लागणार आहे. कात्रज कोंढवा रोडच्या टेंडर विरोधात काँग्रेसनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 24 तास समान पाणी पुरवठा योजनेची टेंडर मागे, कारण टेंडर 26% चढ्या दराने. कात्रज कोंढवा रोडचं टेंडर मागे, 35% चढ्या दराने टेंडर. काही महिन्यांच्या अंतरानंतर महापालिकेनं पुन्हा कात्रज कोंढवा रोडचं टेंडर काढलंय, मात्र त्यावर अनेक आक्षेप घेत काँग्रेसनं थेट हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आम्ही उच्च न्यायालयामध्ये ऑलरेडी याचिका PL दाखल केलेली आहे. त्याच्यामध्ये असं आहे की आम्ही पूर्वीसुद्धा अनेक वेळेला आयुक्ताला त्याच्या तक्रारी दिल्या. प्रामुख्याने आम्ही असं सांगितलं की त्याच्यामध्ये CVC गाईडलाईन तुम्ही पाळली गेली नाही, आणि एका ठेकेदाराला मदत करण्यासाठी तुम्ही परत लास्ट मिनिटला मुदतवाढ देता. या सगळ्या गोष्टीची 265 कोटीच्या रस्त्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचा विळखा चाललाय. टेंडरला 1 महिन्याची नियमबाह्य मुदतवाढ देण्यात आली. रस्त्याची लांबी 300 मीटरनं कमी करण्यात आली. तसंच रस्त्याच्या कामासाठी फक्त 30% भूसंपादन झालंय, असे मुख्य आक्षेप काँग्रेसनं याचिकेत घेतलेत. कात्रज कोंढवा रोड मृत्यूचा सापळा बनलाय, त्यामुळे हा रस्ता व्हायला हवा अशी भूमिका भाजपनं घेतली आहे. मात्र त्यासाठी चुकीच्या गोष्टींना किंवा भ्रष्टाचाराला थारा देणार नाही, असं भाजपचं म्हणणं आहे. मला वाटतं त्यात काही अडचण असेल, त्यामध्ये जर काही गडबड असेल तर त्याला आम्ही डिनाय करतो आणि त्याला त्या विरोध करतो. पण मला वाटतं ती प्रक्रिया तर पूर्ण होऊ द्या. त्या प्रक्रियेत काय अडचण आहे जेव्हा येईल समोर तर सांगूयात. मला वाटतं प्रक्रिया व्हायच्या अगोदरच आक्षेप चालू आहेत. विरोधी पक्ष असतील किंवा अनेक लोक त्यात म्हणत असतील, तर माझंही आमचं प्रशासनाला म्हणणं की बाबा यातल्या एक्झॅक्टली काय फॅक्ट आहे, काय परिस्थिती जनतेसमोर येऊ दे, आमच्यासमोर येऊ दे, आणि जर चुकी असलं तर आम्ही ते करणार नाही. विकास कामाच्या टेंडरचा विषय कोर्टात गेलाय. कोर्ट त्यावर निर्णय देईलच, मात्र भाजप महापालिकेच्या सत्तेत आल्यापासून मोठमोठी टेंडर 25-35% दरानं अधिक येत आहेत, आणि ती मंजूर करण्याचा भाजपचा प्रयत्न देखील लपून राहिलेला नाही. विरोधकांनी किंवा कधी स्वपक्षीय नेत्यांनीच भाजपलाही वादग्रस्त टेंडर मागे घेण्यास भाग पाडलंय. त्यामुळे महापालिकेतील भाजपच्या कारभाऱ्यांवर नामुष्की ओढवते, पण त्यातून काही धडा या कारभाऱ्यांनी घेतल्याचं दिसत नाही. नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे.